नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. हॉलिवूड, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट अशा वेगवेगळ्या चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊन मी तुमच्या समोर येत असते, जेणेकरून तुम्हाला चांगला संदेशही मिळेल आणि तुम्हाला तो चित्रपट बघताना मजाही येईल. त्यामुळे आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच सबस्क्राईबच्या शेजारी असणारे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाहीत. आज मी तुम्हाला मराठी चित्रपट प्रवास याचा रिव्ह्यू. मनसोक्त जगायचंय, जीवनाचा आनंद घेत जगायचंय दिलीप, मन मानेल तसं मला जगायचंय. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक उदपूरकर यांनी केलेलं आहे. या चित्रपटामध्ये पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाला मी देत आहे 5 पैकी 4 स्टार. चला तर मग सुरू करूयात. ही गोष्ट आहे 67 वर्षाच्या तरुणाची, अभिजातची. किती ओव्हर ऍक्टिंग करशील सुरुवातीपासून, असाच आहे का अभिजात? कसा आहे अभिजात? काम काम काम. आपलं आयुष्य एका रेस सारखं सुरू असतं. दिवस रात्र मेहनत करून आपण या आयुष्याच्या शर्यतीमध्ये पडत असतो. कधी विचार केलाय का आपण असं का करतो? हा चित्रपट आपल्या समोर असे अनेक प्रश्न उपस्थित करतो जे आपण कधी आपल्या मनात डोकावले सुद्धा नाहीत, कारण आपण या शर्यतीमध्ये इतके व्यस्त असतो की कधी आपल्याला स्वतःचा विचार करायला वेळच मिळत नाही. आता हेच बघा ना, का आपण रोज नोकरी करतो? का आपण दिवस रात्र मेहनत करतो पैसे कमवण्यासाठी? कारण कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी. कारण आपल्याला हेच सांगितलं जातं की काम करण्यासाठी जगा, पण हे सगळं करताना आपण आपल्या आपलं स्वतःसाठी जगणं विसरूनच जातो. तुम्हीच आठवा, कुठे आहेत तुमची स्वप्ने जी तुम्ही लहानपणी बघितली होती? कुठे आहेत तुमच्या आवडी ज्या तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करून देत होती? जे करताना तुम्ही तुमचे 100% देता, जे करताना तुम्ही आनंदी असता, जो फक्त तुमच्यासाठी रोजगारच नाही तर तो तुमचा स्व आहे. तुम्हाला किती पण कामं दिली तर तुम्हाला ते करताना कंटाळा येणार नाही. ते तुमचे आवडीचे काम असते, ते तुमचे स्वप्न असते. घरटे बनवता बनवता वेळ कशी वाळू सारखी हातातून निघून जाते ते कळतच नाही. सूर्याप्रमाणे आकाशात तळपत असताना समुद्रात अस्त होण्याची वेळ कधी येते ते कळतच नाही. काम करण्यासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी काम करा हा संदेश या चित्रपटातून मिळतो. माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याचं एकच काम असतं, ते म्हणजे त्याचा जन्म का झालाय हे ओळखण्याचं. त्याचं जीवन सार्थकी लागते. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की मी फक्त काम काम करत राहिलो पण मी माझं आयुष्य कधी जगलोच नाही. त्यावेळेस ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट. या चित्रपटात हेच सांगितले आहे की वय हे फक्त नंबर आहे, तारुण्य हे आपल्या कृतीचा हे फक्त शरीर कमकुवत करते पण मनातली जिद्द कमकुवत नाही करू शकत. जे शेष आहे तेच विशेष आहे. मृत्यू येईपर्यंत जे उरलेलं आयुष्य आहे ते विशेष करायला हवे हा चित्रपटातील एक संवाद आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट या चित्रपटातून शिकायला मिळते ती ही, आपलं काम जर स्वतःच्या आनंदासोबत दुसऱ्यांना आनंद देण्यावर भर देत असेल तर ते काम केल्यानंतरचा आनंद हा द्विगुणित होतो. चित्रपटातील हिरो होऊन प्रसिद्ध होण्यापेक्षा सामाजिक कार्य करून माणुसकीचा हिरो होणे काळाची गरज आहे आणि हेच खरे आयुष्यातले हिरो आहेत.
असं काही करावं की हे सगळं जग आपल्याला ओळखेल. चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम झालेला आहे. अशोक सराफ यांचा अभिनय आपल्याला त्या वस्तुस्थितीची जाणीव करून देतो. वृद्ध सामान्य नागरिकाची अप्रतिम अशी भूमिका त्यांनी साकारलेली आहे. सतत आपल्या आरोग्याची काळजी करणारा हा अभिजात असा कसा एक असामान्य व्यक्तिमत्व होतो त्याची ही गोष्ट. तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचा प्रवास अजून आनंदी करायचा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या अभिजातचा प्रवास बघायला हवा. तुम्हाला या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आतापर्यंत जे माझे मूवी रिव्ह्यू झाले आहेत ते सुद्धा बघा आणि मला त्याच्यावरती प्रतिक्रिया कळवा. तुमच्या फ्रेंड्स, तुमच्या फॅमिली सोबत त्यांना असे चित्रपट सजेस्ट करा की जे बघून त्यांना सुद्धा आनंद होईल आणि सगळेच तो चित्रपट एन्जॉय करतील. त्यामुळे आजच या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. परत एकदा पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला फॉलो करू शकता. माझे ब्लॉग वाचण्यासाठी मला फेसबुकवर गीताच्या मनातलं या पेजला फॉलो करू शकता, तर इंस्टाग्रामवर गीता थिंग्स या पेजला फॉलो करू शकता. जर माझे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर मला गाना आणि स्पॉटीफाय ॲपवर गीताच्या मनातलंला फॉलो करू शकता. त्याचबरोबर वर्ड प्रेसवर माझ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. थँक्यू.